नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा झालेला आहे. अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेरच सध्या गोंधळाचं वातावरण आहे. मतदार स्लिप वाटण्यावरून दोन्ही गटामध्ये या ठिकाणी गोंधळ झालेला आहे. पोलिसांबरोबर सुद्धा या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वाद घातलाय. सध्या अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. मोठ्या संख्येनं पोलीस देखील या ठिकाणी आता दाखल झाले आणि कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते. थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून. पवन, काय झालं नेमकं? नक्कीच, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते हे स्लिपा वाटपासाठी गेले होते आणि या ठिकाणी ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे आणि यामध्ये हाणामारी होऊन एक जण जखमी झालेला सुधाकर बडगुजर यांचा तो कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर तक्रार देण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते सुधाकर बडगुजर यांचे समर्थक जे आहेत ते अंबड पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला भाजप आणि ठाकरे गट असे दोनही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोघांचाही गोंधळ या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर नाशिकमध्ये काल देखील अशाच पद्धतीचा एक राडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता. भाजप आणि शरद पवार गटामध्ये झाला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचा राडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आपण हे नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेरील दृश्य पाहत आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ती सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांची आहे. आता या ठिकाणी दोन्ही गटाकडील जे कार्यकर्ते आहेत ते पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित झालेले आहेत. मात्र आता या प्रकरणाकडे पोलीस कसं पाहत आहे हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच पवन, आणि इथे आपण पाहतो की पोलीसही कार्यकर्त्यांची समजूत काढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लागू झालेली आहे, निवडणुकीचा माहोल आहे आणि या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस जे आहे ते देखील या ठिकाणी मध्यस्थी होत आहेत. पोलिसांच्या मध्यस्थीने हा राडा जो आहे तो मिटवण्याचा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील, त्याचबरोबर होमगार्ड असतील, हे सर्वच या ठिकाणी आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही समर्थक हे एकमेकांवरती जाऊन जात आहेत. यामध्ये वाद निर्माण होऊ नये याची जी खबरदारी आहे ती नाशिकच्या अंबड पोलिसांकडून घेतली. पवन, थोडस थांबवते, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय की दोन्हीकडचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या समोर आले. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झालाय. पोलिसांकडून सध्या या ठिकाणी कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते. हमरीप तुंभरीवर आले होते आणि या सगळ्या हाणामारीमध्ये ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता देखील जखमी झालेला आहे. जी पवन, नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर आता दोन्ही गटातील कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमलेले आहेत. दोन्ही कार्यकर्ते हमरीतुमरीवरती आलेले आहेत. तक्रार नोंदवून घेण्यात यावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे. मात्र ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत सुधाकर बडगुजर ते आताच पोलीस ठाण्यात येऊन गेले. मात्र परिस्थिती पाहता ते देखील इथून त्यांनी काढता पाय घेतलेला आहे. परिस्थिती नियंत्रणात असावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं दोन्ही गट उमेदवारांकडनं या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. ज्यांच्यावरती हा हाणामारीचा आरोप केला जातोय ते देखील याच पोलीस ठाण्यात असल्यानं या आपल्याला या ठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ही गर्दी पाहायला मिळते. तर नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झालेला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांची सध्या समजूत काढलेली आहे. मात्र अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर आता बंदोबस्त आहे. तसंच दोन्ही कार्यकर्त्यांना आता एका बाजूला करण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आपण पाहतो अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेरची. मतदार स्लिप वाटण्यावरून दोन्ही गटामध्ये या ठिकाणी गोंधळ झाला होता. या हाणामारीमध्ये ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता देखील जखमी झाला. आता सध्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी पांगवलेलं आहे. पवन, आत्ता नेमकी काय दृश्य दिसत आहे? तर नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झाला होता आणि आता दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या ठिकाणी हटवले. सुधाकर बडगुजर हे सुद्धा आता अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर दाखल झालेले आहे. अरे हो रे, ऐकतोय ना पवन.
आणि इथून आता कार्यकर्त्यांना हटवण्यात आलंय. सुधाकर बडगुजर या ठिकाणी दाखल झाले होते. तर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत घातली जात आहे. मतदार स्लिप वाढण्यावरून दोन्ही गटांमध्ये हा वाद झालाय. सध्या अंबड पोलीस स्थानकाच्या बाहेरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते अद्यापही आहेत. मात्र दोन्ही गटांना पोलिसांनी आता या ठिकाणाहून पांगवलेलं आहे. पवन सुधाकर बडगुजर हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी देखील इथे पोलिसांशी संवाद साधलेला आहे. पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? पोलिसांची जी भूमिका आहे ती आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर दोघांनाही शांत करण्याची भूमिका जी आहे ती पोलिस या ठिकाणी घेत आहेत. दोघांमधील वाद मिटवण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलीस जे वरिष्ठ पोलीस कर्मचारी असतील ते देखील आता दाखल झालेले आहेत. अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते वातावरण कशा पद्धतीने शांत होईल याच पद्धतीचा विचार जो आहे तो सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र आपण शांततेने बसून मार्ग करू अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते पोलिसांकडून येत्यांना केलं जात आहे. आणि कार्यकर्त्यांना शांत करा असं देखील आव्हान जे आहे ते पोलिसांकडून आपल्याला केलं जात असल्याचं पाहायला मिळतं. पवन या ठिकाणी सुधाकर बडगुजर देखील दाखल झाले होते. त्यांच्याशी काही संवाद साधला का? ठाकरे गटाचे कार्यकर्ता देखील यामध्ये जखमी झालाय. नक्कीच नक्कीच आपण या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या ठिकाणावरील दोनही गटातील कार्यकर्त्यांची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला आक्रमक भूमिकेमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांनी या ठिकाणावरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पोलीस ठाणे परिसरात शांतता राहावी या हेतूने या ठिकाणावरून त्यांनी तारचा पाय घेतलेला आहे. आणि परिस्थिती या ठिकाणी शांत झाल्यानंतर सुधाकर बडगुजर पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात येऊन भेट देणार आहेत अशी जी माहिती आहे ती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला देण्यात आलेली आहे. तर सुधाकर बडगुजर हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र आणखी काही गोंधळ वाढू नये यासाठी पोलिसांनी देखील त्यांना इथून जाण्याची विनंती केली. त्यानंतर बडगुजर या ठिकाणाहून निघून गेलेत. मात्र ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता या सगळ्या हाणामारीमध्ये जखमी झालाय. सध्या दोन्ही गटांना पोलिसांनी बाजूला केलेला आहे. पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये वाढवण्यात आलाय. मतदार स्लिप वाटण्यावरून हा राडा या ठिकाणी झाला होता. ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आमनेसामने आले होते. त्यानंतर आता सध्या पोलिसांनी या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलंय. अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेरच हे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.